Hello students, welcome to the next lecture. This is the lecture number 16 and in this lecture we are starting the power transmission devices. Okay, in the last lecture we have finished the machine element, right? Whatever the machine element and what are the different terminologies related to that, and what are the key points from the exam point of view that we have covered in the last lecture, up to last lecture. Now from this lecture onward we will starting this power transmission devices. Okay, there are different number of power transmission devices are there in your syllabus. In this lecture particularly we are going to focus on the belt drive, chain drive and gear drive. Okay, these are three drives we are going to focus in this lecture. Okay, maybe lecture become lengthy, but we'll finish this three drives, that is belt drive, chain drive and gear drive. Okay, so let's start our lecture. Now first let me tell you what is the power transmission devices. Okay, these power transmission devices are nothing what is the power transmission process. This process is nothing but the transmission of the motion from one shaft to another shaft. Okay, aplyala maiti ahe ki jo primarily mechanical madhe jo kahi tumcha prime jo power generate karnara jo kahi machine element ahe. Okay, power generate karnara machine element konta ahe, shaft ahe, barobar. Mata samjha eka shaft karun from the shaft वन टू शाफ्ट टू तुम्हाला काय करायचे आहे, पॉवर ट्रान्समिट करायचे आहे. ओके, फ्रॉम शाफ्ट वन टू शाफ्ट टू तुम्हाला काय करायचे आहे, पॉवर ट्रान्समिट करायचे आहे. नाउ इन ऑर्डर टू ट्रान्समिट दिस पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट, दॅट इज नथिंग बट द पॉवर ट्रान्समिशन प्रोसेस. ओके, मग त्यासाठी जे डिव्हायसेस आहे, दॅट नंबर ऑफ डिव्हायसेस वी हॅविंग टू इन ऑर्डर टू ट्रान्समिट दिस पॉवर. सो वी हॅव द बेल्ट ड्राईव्ह. ओके, हाऊ वील ट्रान्समिट द पॉवर, सपोज लेट्स से दिस इज अँड पुली ओवर हिअर. एक काय आहे इथे, एक पुली आहे अँड लेट्स से पुली किंवा आपण लेट्स से दिस इज अ शाफ्ट. ओके, दिस इज अ फर्स्ट शाफ्ट अँड लेट्स से दिस इज अ सेकंड शाफ्ट ओवर हिअर. ओके, सेकंड शाफ्ट इथं आहे. लेट्स से की जो प्राईम तुमचा मशीन जो कनेक्ट केलेला आहे, लेट्स से की मशीन इज कनेक्टेड टू दिस शाफ्ट. ओके, मशीन या शाफ्टला कनेक्ट केलेला आहे. सो ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ दी मशीन एनर्जी हा शाफ्ट काय होणार आहे, हा काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, बरोबर. पण आता मला हा जो शाफ्ट इथं मूव्ह होतो आहे, ह्या शाफ्टबरोबर मला ह्या शाफ्टला पण काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे, की याची जी रोटेशनल एनर्जी आहे किंवा रोटेशन जो टॉर्क आहे तो याला ट्रान्समिट करायचा आहे, बरोबर. तर मी काय करणार, याच्यावरती असा बेल्ट काय करणार आहे, वाईंड अप करणार आहे, बरोबर. म्हणजे एक एक्झाम्पल मी दिलं, तर बेल्ट ड्राईव्ह काय झालं, मग एक बेल्ट ड्राईव्ह एक असं डिव्हाइस झालं की जे काय करते, पॉवर ट्रान्समिट करते. मग अशाच प्रकारे पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी आपल्याकडे नंबर ऑफ डिव्हायसेस काय आहे, अवेलेबल आहे. आता जनरली जे पॉवर जर तुम्हाला ट्रान्समिट करायचे असेल, तर ऑब्व्हियसली हे दोन शाफ्ट तुम्हाला काय करावं लागणार आहे, कनेक्ट करावं लागणार आहे. सपोज दिस इज फर्स्ट शाफ्ट अँड दिस इज सेकंड शाफ्ट. जसं मी तो वरती तुम्हाला सांगितलं की हे दोन शाफ्टला आपण विथ द हेल्प ऑफ बेल्ट काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे, बरोबर. मग एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजेच काय की तुम्हाला एका शाफ्ट करून दुसऱ्या शाफ्टकडे जर पॉवर ट्रान्समिट करायचे असेल, तर तुम्हाला ह्या दोन शाफ्टला कनेक्ट करणं काय आहे, रिक्वायर आहे, बरोबर. मग आता ह्या दोन शाफ्टला कनेक्ट करताना वी हॅव दी नंबर टू टाईप्स ऑफ दी कनेक्शन्स. ओके, ह्या दोन शाफ्टला जर कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याला काय अवेलेबल पाहिजे, सॉरी आपल्याला ह्या दोन शाफ्टला जर आपल्याला जर कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याकडे काय अवेलेबल पाहिजे, आपल्याकडे कनेक्टर्स अवेलेबल पाहिजे विच कॅन कनेक्ट दीज टू शाफ्ट्स. ओके, ह्या दोन शाफ्टला कनेक्ट करणारे आपल्याकडे काय पाहिजे, कनेक्टर पाहिजे. मग आता जनरली पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण जे पण कनेक्टर यूज करतो, ते कनेक्टर बेसिकली आपण दोन टाईप्समध्ये डिवाईड करतो. फर्स्ट वन इज युअर फ्लेक्झिबल कनेक्टर्स. ओके, फर्स्ट वन इज युअर फ्लेक्झिबल कनेक्टर्स अँड सेकंड वन इज युअर रिजिड कनेक्टर्स. ओके, सेकंड वन इज नथिंग बट युअर रिजिड कनेक्टर्स, राईट. मग आता ज्यावेळेस मी फ्लेक्झिबल कनेक्टर म्हणतो आहे, दिस फ्लेक्झिबल कनेक्टर काय, फ्लेक्झिबल मी त्याला का म्हटलं, बिकॉज इट इज अलोविंग द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द शाफ्ट अँड द कनेक्टर. ओके, म्हणजे बघा, हा एक शाफ्ट फर्स्ट शाफ्ट होता, बरोबर, हा काय होता तुमचा फर्स्ट शाफ्ट होता, आणि या फर्स्ट शाफ्टवर आणि सेकंड शाफ्टकडे काय करायचं होतं, कनेक्ट करायचं होतं. मग याला कनेक्ट करताना, याला कनेक्ट करताना मी याच्यावरती काय करणार आहे, कनेक्टर फिट करणार आहे, याच्यावरती काय करणार आहे, हे कनेक्टर फिट करणार आहे. मग तुम्ही बघू शकता की हा रेड कलरमध्ये आपण कनेक्टर शो केलेला आहे. मग आता फ्लेक्झिबल जर कनेक्टर असेल, तर हा देर विल बी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन दिस शाफ्ट अँड दिस कनेक्टर. ओके, सो काय करणार आहे, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑलो करणार आहे. सो आय कॅन से हिअर द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन शाफ्ट अँड कनेक्टर वी कॅन से ड्यू टू, आता ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी का असणार आहे, इट इज बिकॉज ऑफ दी ड्यू टू सम स्लिप कॅन ऑकर ओवर दिअर ऑर सम स्ट्रेन प्रोड्युसर इन दी कनेक्टर्स ओवर दिअर, राईट. म्हणजे कनेक्टरमध्ये जी स्लिप होणार आहे किंवा स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पकडला आपण, हा काय आहे, बेल्ट आहे, मग हा बेल्ट असेल तर इथं काय होऊ शकतो, तो स्लिप ऑफ होऊ शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की ह्या बेल्टची लेंथ इक्रीज होऊ शकते, म्हणजेच त्याच्यामध्ये काय जनरेट होणार आहे, स्ट्रेन
पेन जनरेट होणार आहे, तर अशा काय काही रिझन्स आहे की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होऊ शकते, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑकर होऊ शकते कधी, जर तुम्ही फ्लेक्झिबल कनेक्टर यूज करू शकता. मग असे कोणते फ्लेक्झिबल कनेक्टर तुमच्याकडे अवेलेबल आहे? जर फ्लेक्झिबल कनेक्टर जर तुम्ही जर बघितले तर जे काही तुमचे बेल्ट ड्राईव्ह आहे, बेल्ट आहे तो तुमचा फ्लेक्झिबल कनेक्टर आहे, त्याच्यानंतर रोपसुद्धा तुमचा एक फ्लेक्झिबल कनेक्टर आहे, त्याच्यानंतर चेन हा सुद्धा एक फ्लेक्झिबल टाईप्स ऑफ द कनेक्टर आहे. ओके, याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकता. दे कॅन आस्क यू विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्लेक्झिबल कनेक्टर और विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिजिड कनेक्टर. ओके, मग आता जो बेल्ट आहे, चेन आहे किंवा रोप आहे, कोणता पण कनेक्टर जो की काय करतो आहे तुमच्या शाफ्ट आणि कनेक्टर म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी होते किंवा ऑकर करून देतो आहे. ओके, किंवा त्याला रिजिस्ट करत नाही, तर असा जो कनेक्टर असणार आहे दॅट विल बी अ फ्लेक्झिबल कनेक्टर. राईट, सेकंड जो आहे रिजिड कनेक्टर. मग रिजिड कनेक्टर ऑब्विसली इट विल नॉट अलो इन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन दी शाफ्ट अँड दी कनेक्टर. ओके, नो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विल बी देअर बिटवीन दी शाफ्ट अँड दी कनेक्टर. मग असं कोणतं एक्झाम्पल देऊ शकता रिजिड कनेक्टरचं? गिअर कनेक्टर. ओके, गिअरनं जर तुम्ही दोन शाफ्ट जर कनेक्ट करत असाल एकमेकाला, तर गिअर विल बी अ टाईप ऑफ द कनेक्टर. अँड गिअर कसा टाईप ऑफ कनेक्टर आहे? रिजिड कनेक्टर. बिकॉज गिअर जर आपण नंतर स्टडी करणारच आहोत, गिअर जर तुम्ही जर बघितले इट इज नॉट अलोविंग एनी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन दी शाफ्ट अँड दी कनेक्टर. ओके, म्हणजे हा शाफ्ट आहे तुमचा आणि कनेक्टर आहे, तर कनेक्टर आणि शाफ्टमध्ये कोणतीही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे ते सेम व्हेलॉसिटीनं काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, देर विल बी नो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन दू. ओके, सो अशा प्रकारचे काय आहे कनेक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि त्यालाच आपल्याला काय करायचं आहे डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. तुम्ही जर बेल्ट ॲज अ कनेक्टर यूज करत असाल तर त्याला म्हणणार तुम्ही बेल्ट ड्राईव्ह. ओके, बेल्ट ॲज अ कनेक्टर तुम्ही यूज करत असाल तर यू विल कॉल इट ॲज अ बेल्ट ड्राईव्ह. त्याच्यानंतर चेन ॲज अ कनेक्टर तुम्ही यूज करत असाल तर त्याला काय होणार आहे? चेन ड्राईव्ह. ओके, त्याच्यानंतर तुम्ही गिअर ॲज अ कनेक्टर यूज करत असाल तर यू विल कॉल इट ॲज अ गिअर ड्राईव्ह. बरोबर, त्याच्यानंतर बाकी पण कनेक्टर तुमच्या काय आहे? कपलिंग आहे, त्याच्यानंतर क्लच आहे, बरोबर, ब्रेक्स आहे, डिफरंट टाईप्स ऑफ दी कनेक्टर्स आर देअर. बट बेसिकली इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू फोकस ऑन दीज थ्री टाईप्स ऑफ द कनेक्टर, बेल्ट ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह अँड गिअर ड्राईव्ह. ओके, सो फर्स्ट लेट्स स्टार्ट्स विथ दिस बेल्ट ड्राईव्ह. ओके, सो आपण स्टार्ट करूया विथ द हेल्प ऑफ दी ऑर विथ दी बेल्ट ड्राईव्ह. ओके, बेल्ट ड्राईव्हपासून आपण काय करूया, स्टार्ट करूया. सो सी, व्हॉट इज बेल्ट ड्राईव्ह? बेल्ट ड्राईव्ह जर बघितलं तुम्ही, लेट मी गिव यू दी डायरेक्टली फ्रॉम दी फिगर ओवर हिअर. तर जी व्हेलॉसिटी जी आहे एका ड्राईव्हची, ती दुसऱ्या ड्राईव्हला तुम्हाला काय करायची, ट्रान्सफर करायची आहे. किंवा मी असं म्हणू शकतो की लेट्स से आता इथं तुम्हाला हे काय दिसते, एक पुली दिसते, एक काय दिसते, पुली दिसते, की त्या पुलीला काय केलेलं आहे, एक शाफ्ट कनेक्ट केलेला आहे. बरोबर, एक फर्स्ट पुली आहे की ज्याला इथं काय असणार आहे, असा बॅकग्राऊंडला शाफ्ट कनेक्टेड असणार आहे. बरोबर, आणि जी सेकंड पुली दिसते हा सेकंड शाफ्ट आहे किंवा सेकंड पुली आहे. बरोबर, ही काय आहे, सेकंड पुली आहे, आणि याला पण काय असणार आहे, इथं शाफ्ट कनेक्टेड असणार आहे बॅकग्राऊंडला. बरोबर, आपण फक्त काय केलेलं आहे, याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला शो केलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय दिसतं, फक्त पुली ॲज अ सर्क्युलर पुली तुम्हाला इथं दिसते. बरोबर, मग आता इथं बघा, ही फर्स्ट पुली आहे की जी पुलीला तुम्ही डायरेक्टली मशीन कनेक्ट केलेलं आहे, आणि ते मशीन काय करते, ह्या पुलीला काय करते, रोटेट करते. बरोबर, किंवा ह्या शाफ्टला काय करते, रोटेट करते. बरोबर, आणि सेकंड जी पुली असणार आहे की त्या पुलीला आपल्याला आता रोटेट करायचं आहे, म्हणजे विथ द हेल्प ऑफ दी जर फर्स्ट हा फर्स्ट जर तुमची पुली जर रोटेट होत असेल तर ही फर्स्ट पुलीसोबतच आपल्याला काय करायचं आहे, ही सेकंड पुलीला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. बरोबर, मग आता इथं लक्ष द्या की जी पुली तुमची ऑलरेडी मशीनला कनेक्टेड आहे आणि जी पुली दुसऱ्या पुलीला ड्राईव्ह करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ड्रायव्हिंग पुली. ओके, जी पुली की ऑलरेडी मशीनला कनेक्टेड आहे आणि ती दुसऱ्या पुलीला काय करणार आहे, ड्राईव्ह करणार आहे, म्हणजे दुसऱ्या पुलीला रोटेट करणार आहे, जी ऑलरेडी स्वतः रोटेट होते आहे आणि दुसऱ्या पुलीला रोटेट करणार आहे विथ द हेल्प ऑफ द कनेक्टर, त्या पुलीला आपण काय म्हणणार आहे, ड्रायव्हिंग पुली. ओके, त्या पुलीला काय म्हणणार आहे, ड्रायव्हिंग पुली. आणि जी पुली रोटेट झालेली आहे बिकॉज ऑफ द फर्स्ट पुली, त्या पुलीला काय म्हणणार आहे, ड्रायव्हन पुली. ओके, तुम्हाला लक्षात येते, म्हणजे बघा, ही जी फर्स्ट पुली आहे ही काय शो केलेली, तर ड्रायव्हन पुली म्हणून शो केलेली. बरोबर, ही फर्स्ट पुली जर तुम्ही बघितली तर ड्रायव्हन पुली म्हणून शो केलेली. याचा अर्थ काय की ही जी पुली तुम्हाला दिसते सेकंड पुली, ती सेकंड पुली इज कनेक्टेड टू दी मशीन अँड इट इज इट सेल्फ इज रोटेटिंग. आता याचं रोटेशन आपल्याला ह्या पुलीला ट्रान्सफर करायचं आहे, मग आपण इथं काय केलेलं आहे, बेल्ट कनेक्ट केलेला आहे. बरोबर, सो दिस इज नथिंग बट द टर्मिनॉलॉजी. हे काय करायचे, लक्षात ठेवायचे, आपल्याला कंटिन्युअसली पुढं काय करायचं आहे, यूज करायचं आहे. बरोबर, मग काय आहे ड्रायव्हिंग पुली, तुम्हाला लक्षात आलं की जी पुली काय होते, दुसऱ्या पुलीला काय करायचे, ड्राईव्ह करण्याचा ट्राय करते आहे. आणि ड्रायव्हन पुली म्हणजे जी दुसऱ्या पुलीमुळे काय झालेली आहे, ड्राईव्ह झालेली आहे. बरोबर, आणि बेल्ट म्हणजे काय की जो कनेक्टर आपण इथं यूज करतो आहे. बरोबर, जो कनेक्टर आपण यूज करतो आहे सो दॅट दी टू पुलीज कॅन बी कनेक्टेड ऑर टू शाफ्ट्स कॅन बी कनेक्टेड. ओके, लक्षात आलं. मग बेल्ट ड्राईव्ह काय असणार आहे, इट इज यूज टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अदर विच आर ॲट अ कन्सिडरेबल डिस्टन्स अपार्ट. ओके, जनरली बघा, बेल्ट ड्राईव्ह जे आहे किंवा चेन ड्राईव्ह आहे किंवा जे पण तुमचे फ्लेक्झिबल कनेक्टर आहे, थोडक्यात काय म्हणायचं आहे मला, फ्लेक्झिबल कनेक्टर. बरोबर,
आता फ्लेक्झिबल कनेक्टरचे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते, काय होतं, बेल्ट ड्राईव्ह होतं बरोबर, चेन ड्राईव्ह होतं, त्याच्यानंतर रोप ड्राईव्ह होतं. जनरली हे जे फ्लेक्झिबल कनेक्टर तुम्ही यूज करता किंवा हे जे ड्राईव्ह यूज करता, ज्यावेळेस तुमच्या दोन शाफ्टमधलं डिस्टन्स, आता इथं जर बघितलं तर दिस विल बी दी डिस्टन्स बिटवीन दी शाफ्ट, ओके, हा बघा हा फर्स्ट शाफ्ट आहे आणि हा सेकंड शाफ्ट आहे, या दोघांमधलं हे काय आहे, डिस्टन्स आहे. म्हणजे तुम्ही एका डिस्टन्सवरती काय करताय, पॉवर ट्रान्समिट करताय बरोबर. मग या दोन पुलीमधलं किंवा दोन शाफ्टमधलं डिस्टन्स जर कन्सिडरेबल असेल किंवा लार्ज डिस्टन्स असेल, तर त्यावेळेस तुम्ही हे फ्लेक्झिबल टाईपचे कनेक्टर यूज करता, ओके, हे फ्लेक्झिबल टाईपचे कनेक्टर यूज करत असता. आणि जर त्याचं डिस्टन्स जर शॉर्ट असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, तिथं रिजिड कनेक्टर्स यूज करणार, जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, गिअर ड्राईव्ह, ओके. आता स्पेसिफिकली आपण आत्ता डिस्कस करणार काय आहे, बेल्ट ड्राईव्हला आपण डिस्कस करणार आहे, ओके. आता बेल्ट ड्राईव्हमधल्या बेसिक टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळल्या काय काय आहे, ड्रायव्हन पुली, ड्रायव्हिंग पुली आणि बेल्ट, ओके, ह्या तीन बेसिक टर्मिनॉलॉजीज आहे बरोबर. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे डिस्कस, की ज्यावेळेस तुमच्या बेल्ट ड्राईव्ह जो आपण बघतो, तर बेल्ट ड्राईव्हचे वेगवेगळे टाईप्स आहे बरोबर. जे जो बेल्ट तुम्ही तिथे यूज करताय, ते वेगवेगळ्या टाईपचे बेल्ट यूज करत असतो आपण बरोबर. आता हे बेल्ट जे आहे, ते बेल्ट जर तुम्ही जर बघितले इथं, तर फर्स्ट जो तुम्हाला दिसेल दॅट इज नथिंग बट दी फ्लॅट टाईप ऑफ द बेल्ट, ओके. जे बेल्ट इथं यूज करणार आहे बघा, ह्या दोन पुलीला कनेक्ट करण्यासाठी, लेट मी गिव यू द क्लिअर आयडिया, या दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे, बेल्ट यूज केलेला आहे बरोबर. मग हा बेल्ट जो यूज करणार आहे त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे बरोबर, तर त्याचे वेगवेगळे टाईप्स आहे, त्याच्या बेसिसवरती आपण काय केलेलं आहे, टाईप केलेला आहे. इथं बघा, फर्स्ट तुम्ही जर बघितला तर फर्स्ट इज नथिंग बट दी फ्लॅट बेल्ट, ओके. हा फर्स्ट तुम्हाला दिसून येईल, इट इज नथिंग बट दी फ्लॅट बेल्ट, ओके. कोणता बेल्ट आहे, इट इज नथिंग बट दी फ्लॅट बेल्ट, ओके, ओके, सॉरी, दिस इज नथिंग बट दी फ्लॅट बेल्ट, ओके. हा कोणता टाईपचा बेल्ट आहे, फ्लॅट बेल्ट. सेकंड तुम्ही जर बघितला, इट इज नथिंग बट दी व्ही टाईप ऑफ दी बेल्ट बरोबर, व्ही बेल्ट इथं तुम्हाला शो केलेला आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर टीमिंग बेल्ट किंवा त्याला टूथिंग बेल्ट पण म्हणता. आणि फोर्थ जर बघितलं तर फोर्थ कोणत्या टाईपचा बेल्ट आहे, दॅट इज नथिंग बट दी सर्क्युलर बेल्ट बरोबर. आता फ्लॅट बेल्ट का म्हटलं याला, तर याचा जो क्रॉस सेक्शन असणार आहे, ह्याचा क्रॉस सेक्शन कसा असणार आहे, याचा सर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एका ओके, इथं बघा, आता तुम्ही जर फ्लॅट बेल्टचा जर क्रॉस सेक्शन बघितला, लेट्स से दिस इज दी सेक्शन ऑफ दी पुली ओवर हिअर बरोबर. मी इथं काय केलेलं आहे, पुलीचं सेक्शन शो करतो, लेट्स से दिस इज दी सेक्शन ऑफ दी पुली ओवर हिअर. आणि याच्यावरती काय असणार आहे, याच्यावरती तुमचा बेल्ट माउंट केलेला असणार आहे बरोबर. अशा प्रकारे याच्यावरती बेल्ट माउंट केलेला असणार आहे. तर जो फ्लॅट बेल्ट आहे त्याचा क्रॉस सेक्शन अशा प्रकारे काय असणार आहे, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे. आता जनरली ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट बेल्ट यूज करता, तर जो पुलीचा रिम आहे, इट इज क्राउन टू कीप दी बेल्ट रनिंग सेंट्रली, ओके. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या, इथं बघा, की जो पुलीचा जो क्राऊन आहे, म्हणजे ह्या पुलीचा जो इथलं क्राऊन आहे, इथं थोडा पुली काय केलेला असतं, हा जो रिम आहे पुलीचा तो क्राउन केलेला असतो. म्हणजे काय, त्याची हाईट इन्क्रीज केलेली असते, सो दॅट हा जो बेल्ट आहे तो सेंट्रलीच राहायला पाहिजे, सो दॅट इट नॉट स्लिप टू दी साईड वेज, ओके. तर त्याला सेंट्रलीच वर्कआउट करण्यासाठी हा जो पुलीचा क्राउन आहे तो काय केलेला असतो, सॉरी, पुलीचा जो रिम आहे तो काय केलेला असतो, क्राउन केलेला असतो बरोबर. त्याच्यानंतर सेकंड आहे व्ही बेल्ट. आता व्ही बेल्टमध्ये बघा, व्ही बेल्टमध्ये काय केलेला असतो, पुलीमध्ये ग्रू फॉर्म केलेला असतो. ग्रू म्हणजे कसं, बघा, हा पुलीचा जर क्रॉस सेक्शन जर असेल, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे ग्रू फॉर्म केलेला असतो. हा काय आहे, पुलीचा क्रॉस सेक्शन आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ग्रू फॉर्म केलेला आहे. आणि ह्या ग्रूमध्ये तुमचा काय असणार आहे, बेल्ट फिट केलेला असतो बरोबर. त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला हा क्रॉस सेक्शन शो करतो आहे मी, दिस इज नथिंग बट दी, अशा प्रकारे काय असणार आहे, तुमचा व्ही बेल्ट असणार आहे बरोबर. दिस विल बी नथिंग बट दी व्ही बेल्ट. त्याच्यानंतर हा जो थर्ड तुम्हाला दिसतो, दिस इज नथिंग बट दी टूथिंग बेल्ट बरोबर. याच्या बघा, याच्या जर तुम्ही सरकम्परन्स जर बघितले, सरकम्परन्सला अशा प्रकारे टूथ्स प्रोव्हाइड केलेले आहे बरोबर. यू कॅन ऑब्झर्व ओवर हिअर. अँड लास्ट इज नथिंग बट दी सर्क्युलर बेल्ट. ऑब्विसली इट विल बी सर्क्युलर इन नेचर, ओके. तर अशा प्रकारे जे काय आहे, किंवा जो राऊंड बेल्ट आहे, राऊंड जो फोर्थ टाईप आहे, दॅट इज नथिंग बट दी राऊंड बेल्ट. आता राऊंड बेल्ट म्हणजे काय, तर ऑब्विसली राऊंड बेल्टचा जो क्रॉस सेक्शन असणार आहे, राऊंड बेल्टचा क्रॉस सेक्शन कसा असणार आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे बरोबर. इथं बघा, तुम्ही जर फ्लॅट बेल्टचा जर बघितला तर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे, व्ही बेल्टचा अशा प्रकारे व्ही शेपमध्ये क्रॉस सेक्शन आहे, आणि राऊंड बेल्टचा कसा असणार आहे, असं सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे बरोबर. जनरली जे राऊंड बेल्ट आहे, इट इज मेड अप ऑफ द रबर आणि युज्ड फॉर द लाईट लोड, ओके. लाईट लोडसाठी आपण यूज करतो त्याला. आणि जे टूथ बेल्ट आहे, किंवा इट इज यूज्ड टू हे जे टीथ बेल्ट आहे किंवा टूथ बेल्ट आहे, ते काय करत असतात, ते आपल्या पॉवर ट्रान्समिशनसाठी त्या टीथचा यूज करत असतात बरोबर. देअर विल बी नो स्लिपिंग अँड दिस बेल्ट्स आर एक्सपेन्सिव्ह टू मॅन्युफॅक्चर बिकॉज यू हॅव टू प्रोव्हाइड दिस टीथ्स ओवर हिअर, राईट. सो दीज आर दी सम टाईप्स ऑफ द बेल्ट्स यू हॅव अवेलेबल अँड यू कॅन यूज दॅट, ओके. तर असे चार टाईपचे बेल्ट्स अवेलेबल आहे बरोबर.
तर मग आता ज्यावेळेस आपण बेल्ट ड्राईव्हचे टाईप्स बघणार आहोत, आता हे काय बघितले आपण, टाईप्स ऑफ द बेल्ट बघितले. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बेल्ट ऑफ ड्राईव्हचे टाईप्स बघायचे आहे, बरोबर. पण बेल्ट ड्राईव्हचे टाईप्स बघण्या अगोदर काही आपल्याला बेसिक डिस्कस करायचं आहे, ओके. सो फर्स्ट डिस्कस दॅट बेसिक अँड देन वी विल मूव टू द टाईप्स ऑफ द बेल्ट ड्राईव्ह, ओके. त्याच्यानंतर आपण बेल्ट ड्राईव्ह करू जाऊया, ओके. सो लेट्स डिस्कस दॅट बेसिक्स ऑफ दिस बेल्ट ड्राईव्ह, ओके. सो लेट मी डिस्कस विथ यू द बेसिक्स ऑफ द बेल्ट ड्राईव्ह, ओके. सो आता बघा, ज्यावेळेस तुमचा बेल्ट इथं याच्यावरती माउंट असणार आहे, बरोबर. आता इथं बघा, इथं जर तुम्ही जर बघितलं तर बेल्ट याच्यावरती ज्यावेळेस माउंट असणार आहे, बरोबर. एक तुमचे असणार आहे जे बेल्ट, ज्यावेळेस तुम्ही अनस्ट्रेच्ड बेल्ट याच्यावरती तुम्ही माउंट करणार आहे. कोणता? अनस्ट्रेच्ड बेल्ट, म्हणजे त्याच्या अजून काही, अजून त्याची ओरिजिनल लेंथ आहे तेवढीच आहे, त्याच्यामध्ये काही स्ट्रेचिंग झालेली नाही, बरोबर. तर ज्यावेळेस अनस्ट्रेच बेल्ट तुम्ही याच्यावरती पुट करत असता तर बेल्ट कसा असणार आहे, बरोबर. इथं बेल्टची काहीतरी थिकनेस असणार आहे, बरोबर. बेल्टची अशी काहीतरी थिकनेस असणार आहे. बघा आता हा बेल्ट जो आहे, या बेल्टचा हा काय आहे, दिस इज नथिंग बट द आउटर सर्फेस, ओके. दिस इज नथिंग बट द आउटर सर्फेस, दिस इज नथिंग बट द इनर सर्फेस, बरोबर. आता ह्या बेल्टचा जो आउटर सर्फेस आहे, इट विल बी इन टेन्शन, ओके. हा बेल्टचा जो आउटर सर्फेस आहे, इट विल बी इन टेन्शन. जर तुम्ही अनस्ट्रेच्ड बेल्ट जर ह्या बेल्ट ड्राईव्हवरती जर अशा प्रकारे वाऊंड जर करत असाल, तर त्याचा जो आउटर सर्फेस असणार आहे, दिस आउटर सर्फेस विल बी इन टेन्शन, आणि जो इनर सर्फेस आहे, दिस इनर सर्फेस विल बी इन द कॉम्प्रेशन, ओके. लक्षात येतं आहे का? हा बेल्टची काय आहे, दिस इज नथिंग बट द बेल्ट थिकनेस, ओके. दिस इज नथिंग बट द बेल्ट थिकनेस, ही काय आहे, बेल्टची थिकनेस आहे. आणि त्याचा आउटर सर्फेस टेन्शनमध्ये असणार आहे, आणि इनर सर्फेस कशात असणार आहे, कॉम्प्रेशनमध्ये असणार आहे, बरोबर. माझं नेक्स्ट लक्षात घ्या की इथं आउटरला तुमचं टेन्शन आहे, इनरला कॉम्प्रेशन आहे, म्हणजे इंटरमिजिएट कुठंतरी काय असणार आहे, न्यूट्रल ॲक्सिस असणार आहे, किंवा मिडलला तो काय आपण असं अज्यूम करतो की जो थिकनेस आहे, थिकनेसच्या मिडलला काय असणार आहे, तो न्यूट्रलमध्ये असणार आहे, ओके. व्हॉट आय एम सेईंग, ॲट मिडल इट विल बी न्यूट्रल, ओके. ॲट मिडल इट विल बी न्यूट्रल, म्हणजेच जो तुमचा ॲक्च्युली जो रेडियस ऑफ रोटेशन आहे, म्हणजे आपण काय पकडणार आहे, बघा इथं इथं रेडियस ऑफ रोटेशन जर मी तुम्हाला विचारलं, तर रेडियस ऑफ रोटेशन तुम्ही काय सांगणार की जी पुलीची रेडियस आहे, दॅट विल बी युअर रेडियस ऑफ रोटेशन, ओके. म्हणजेच काय की ही पुली आहे इथं, आणि ह्या पुलीची जी रेडियस आहे, इट विल बी द रेडियस ऑफ रोटेशन, बरोबर. पण ॲक्च्युली हा बेल्ट जो आहे, मी जर या बेल्टची जर तुम्हाला थिकनेस जर शो केली, लेट्स से दिस इज द थिकनेस ऑफ द बेल्ट, याचा न्यूट्रल ॲक्सिस कुठं आहे, इथं त्याच्या सेंटरला न्यूट्रल ॲक्सिस आहे, म्हणजे ह्या बेल्टची थिकनेस जर टी असेल तर टोटल टी बाय टू वरती, ओके. या सर्फेसपासून टी बाय टू वरती मिडलला काय असणार आहे, न्यूट्रल ॲक्सिस. आता आपण बघितलं की मिडलला काय असणार आहे, न्यूट्रल ॲक्सिस असणार आहे. मग तुमची ॲक्च्युअल जी रेडियस ऑफ रोटेशन असणार आहे, ती तुमची ह्या पुलीची रेडियस नसणार आहे, ओके. लेट से की ह्या पुलीची रेडियस काहीतरी आर आहे, तर ही आर तुमची नसणार आहे. जर ह्या बेल्टची थिकनेस टी असेल तर तुमची आर प्लस टी बाय टू एवढी काय असणार आहे, तुमची ॲक्च्युअल रेडियस ऑफ रोटेशन असणार आहे, ओके. हे एम सी क्यू पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला इफेक्टिव्ह रेडियस ऑफ रोटेशन जर विचारलं, इफ दे आस्क यू इफेक्टिव्ह रेडियस ऑफ रोटेशन, ओके, इफेक्टिव्ह रेडियस ऑफ रोटेशन जर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय सांगणार, दिस इफेक्टिव्ह रेडियस ऑफ रोटेशन विल बी इक्वल टू ॲक्च्युअल रेडियस ऑफ द पुली, ॲक्च्युअल रेडियस ऑफ पुली, ॲक्च्युअल रेडियस ऑफ द पुली प्लस हाफ थिकनेस ऑफ द बेल्ट, ओके, प्लस हाफ थिकनेस ऑफ द बेल्ट. सो दिस विल बी नथिंग बट द इफेक्टिव्ह रेडियस ऑफ द रोटेशन, ओके. म्हणजेच काय, परत मी तुम्हाला सांगतो, इथं बघा, ही जी रेडियस असणार आहे पुलीची, ही रेडियस प्लस हा जो तुम्ही याच्यावरती बेल्ट माउंट केलेला आहे, या बेल्टची काय, हाफ ऑफ द थिकनेस, बरोबर. म्हणजेच मी इथं काय म्हणू शकतो, इट इज नथिंग बट द आर, इट इज नथिंग बट द आर प्लस टी बाय टू, बरोबर. इफ टी इज द थिकनेस ऑफ द बेल्ट, आणि त्याचं काय घेतलेलं आहे, हाफ घेतलेलं आहे, बरोबर. सो दिस इज नथिंग बट द इफेक्टिव्ह रेडियस ऑफ द रोटेशन रिगार्डिंग द बेल्ट ड्राईव्ह, ओके. आता काही बेसिक आपण डिस्कस करतो आहे, त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ द बेल्ट ड्राईव्ह करू काय होणार आहे, मूव ऑन होणार आहे, बरोबर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला जे बेसिक डिस्कस करायचं आहे, दॅट इज नथिंग बट द व्हेलॉसिटी रेशो, ओके. सो लेट मी डिस्कस द व्हेलॉसिटी रेशो ओवर हिअर. मी काय करतो आता, डिस्कस व्हेलॉसिटी रेशो डिस्कस करते, ओके. सी, नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे व्हेलॉसिटी रेशो, ओके. व्हेलॉसिटी रेशो आय वॉन्ट टू डिस्कस नाउ. व्हॉट इज दिस व्हेलॉसिटी रेशो? व्हेलॉसिटी रेशो जो आपण बेल्ट ड्राईव्हमध्ये डिफाईन करतोय, तर व्हेलॉसिटी रेशो इज नथिंग बट दी स्पीड ऑफ द ड्रायव्हन पुली, स्पीड ऑफ ड्रायव्हन पुली. आता ड्रायव्हन पुली म्हणजे काय, की ज्या पुलीला आपण ड्राईव्ह केलेला आहे, बरोबर. म्हणजे ज्या पुलीला आपण काय केलेलं आहे, पॉवर ट्रान्समिट केलेली आहे, आणि डिवाइड बाय स्पीड ऑफ ड्रायव्हिंग पुली, म्हणजे जी पुली काय आहे ऑलरेडी मशीनला कनेक्टेड आहे, किंवा ज्या पुलीला ऑलरेडी त्याची स्वतःची व्हॅलॉसिटी आहे, आणि ती दुसऱ्याला काय करते, ट्रान्सफर करते. सो स्पीड ऑफ द ड्रायव्हन पुली टू द स्पीड ऑफ द ड्रायव्हिंग पुली, ओके. म्हणजे एक काय असणार आहे, तुमची ड्रायव्हिंग पुली असणार आहे, आणि एक काय असणार आहे, ड्रायव्हन पुली असणार आहे. ही ड्रायव्हिंग पुली काय करणार आहे, ही ड्रायव्हिंग पुली ह्या नेक्स्ट पुलीला काय करणार आहे, ड्राईव्ह करणार आहे, बरोबर. सो व्हॅलॉसिटी रेशो इज नथिंग बट द स्पीड ऑफ द ड्रायव्हन पुली टू द स्पीड ऑफ द ड्रायव्हिंग पुली, ओके. फॉर एक्झाम्पल असं अजून करूया आपण की जी स्पीड ऑफ द ड्रायव्हन पुली आहे, ओके, ड्रायव्हन पुलीचं स्पीड काहीतरी काय आहे, एन टू आहे, बरोबर. एन टू इज द ड्रायव्हन पुली, आणि
N1 इज द ड्राइविंग पुली, म्हणजे असं अजूम करूया, लेट से दिस इज द फर्स्ट पुली अँड लेट से दिस इज द सेकंड पुली. ओके, ह्या दोन पुलीज आहे आणि ह्या दोन पुली काय केलेल्या आहे आपण विथ द हेल्प ऑफ द बेल्ट काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. बरोबर, विथ द हेल्प ऑफ द बेल्ट कनेक्ट केलेलं आहे. मग आता जी फर्स्ट पुली आहे, लेट से दिस फर्स्ट इज नथिंग बट द ड्रायव्हिंग पुली, की जी ड्राईव्ह करणार आहे, आणि सेकंड जी की ड्रायव्हन पुली, की ज्याला पॉवर ट्रान्समिट झालेली आहे. बरोबर, मग बघा N1 म्हणजे काय, N1 म्हणजे या फर्स्ट पुलीचं स्पीड आणि N2 म्हणजे काय, या सेकंड पुलीचं स्पीड. बरोबर, ही फर्स्ट पुली काय आहे तुमची, फर्स्ट पुली इज नथिंग बट द ड्रायव्हिंग पुली. ओके, इट इज नथिंग बट द ड्रायव्हिंग पुली. आणि सेकंड काय आहे, दिस इज नथिंग बट द ड्रायव्हन पुली. बरोबर, किंवा ड्रायव्हन शाफ्ट. मग आता व्हेलॉसिटी रेशो काय भेटलेला आपला, इट इज नथिंग बट द N2 बाय N1, आणि N2 म्हणजे काय, स्पीड ऑफ द ड्रायव्हन पुली डिवाइड बाय स्पीड ऑफ द ड्रायव्हिंग पुली. क्लिअर, बघा हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता बघा मी याला काय करतो, आता आणखी थोडंसं सॉल्व करतो. बघा, लेट्स से सपोज की हा जी फर्स्ट पुली आहे, याचा डायमीटर काय आहे, D1 आहे. ओके, याचा डायमीटर काय आहे, D1, आणि याचा डायमीटर काय आहे, D2. बरोबर, सेकंड पुलीचा डायमीटर D2 आहे. बरोबर, आणि लेट्स से की याच्यावरती जो बेल्ट आपण प्रोव्हाइड केलेला आहे, ह्या बेल्टची थिकनेस काय आहे, T. बरोबर, ह्या बेल्टची थिकनेस काय आहे, T. बरोबर, मग आता बघा, मी जर तुम्हाला जर विचारलं, जर पुलीचा जर व्हेल जर तुम्हाला स्पीड जर विचारलं, ओके, त्याचं जर आपण जर पॉवर ट्रान्समिटेड जर बघितले, तर पॉवर ट्रान्समिटेड किती असणार आहे, πd प्लस 2t इंटू N1 डिवाइड बाय 60. ओके, म्हणजेच मी काय म्हणू शकतो, दॅट दोन्ही पुलीसाठी जर आपण कम्पेअर केलं, तर πd इंटू D1 प्लस 2t इंटू N1 डिवाइड बाय 60. आता बघा, हा N1 काय आहे, पहिलं पुढीचं स्पीड आहे, D1 काय आहे, डायमीटर आहे. आता हा 2t मी का ॲड केलेला आहे, बघा 2t म्हणजेच काय, की ज्यावेळेस आपण रेडियस कॅल्क्युलेट केली होती, तर रेडियस कॅल्क्युलेट करताना मी सांगितलं होतं की इफेक्टिव्ह रेडियस ऑफ रोटेशन काय असणार आहे, आपण याच्या रेडियसमध्ये याचा जे बेल्ट आहे त्याचा T/2 ॲड करणार आहे. बरोबर, पण आता मी तर डायमीटर कन्सिडर करतो आहे, मग डायमीटर कन्सिडर करताना मी काय कन्सिडर करणार आहे, 2 times ऑफ द थिकनेस कन्सिडर करणार आहे. बरोबर, कारण दोन्ही साईडनं ते काय होणार आहे, ॲड होणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर, सो इट विल बी इक्वल टू द ड्रायव्हन पुली. मग काय म्हणू शकतो मी, पाय इंटू D2 प्लस 2 times ऑफ द टी प्लस 2 times ऑफ द टी इंटू N2 डिवाइड बाय 60. बरोबर, आता याला जर तुम्ही जर कम्पेअर जर केलं, तर टेल मी दिस पाय अँड पाय विल गेट कॅन्सल. ओके, दिस पाय अँड पाय विल गेट कॅन्सल, 60 and 60 विल गेट कॅन्सल. वॉट यू विल गेट, यू विल गेट D1 प्लस 2t इंटू N1 इज इक्वल टू D2 प्लस 2 times ऑफ द टी इंटू N2. बरोबर, आता जी थिकनेस ऑफ द जे बेल्ट आहे, तो डायमीटरच्या कम्पेरिझनमध्ये खूप छोटा असणार आहे. मग आपण त्याला काय करूया, निग्लेक्ट करूया. सो आय एम सेईंग हिअर निग्लेक्टिंग थिकनेस ऑफ द बेल्ट. बरोबर, बेल्टची थिकनेस आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. त्याला जर निग्लेक्ट केलं, तर मला काय भेटेल, D1 N1 इज इक्वल टू D2 N2. ओके, हे मला काय भेटलेलं आहे, एक इम्पॉर्टंट रिलेशन इथं भेटलेलं आहे. बरोबर, हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे, D1 N1 इज इक्वल टू D2 N2. आणि ते 1 कशासाठी आहे, 1 सफिक्स आहे आपला ड्रायव्हिंग पुलीसाठी, आणि 2 सफिक्स आहे ड्रायव्हन पुलीसाठी. बरोबर, आता बघा मला व्हेलॉसिटी रेशो काय भेटला होता, व्हेलॉसिटी रेशो मी वरती बघितला की व्हेलॉसिटी रेशो मला काय भेटला होता, बघा इथं इट इज नथिंग बट द N2 बाय N1. काय भेटला होता, N2 बाय N1. मग तेच इथं मी लिहितो, व्हेलॉसिटी रेशो इज नथिंग बट द N2 बाय N1. मग मला सांगा, इथनं मी रिलेशन लिहू शकतो का, N2 बाय N1, आणि डायमीटरमध्ये ऑब्विसली N2 बाय N1 विल बी इक्वल टू वॉट, D1 बाय D2. बरोबर, या रिलेशनवरनं मी सांगू शकतो की N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2. सो दिस इज नथिंग बट द इम्पॉर्टंट रिलेशन वी हॅव गॉट ओवर हिअर. बरोबर, हे इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला इथं भेटलेलं आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, राईट. सो आपण काय केलेलं आहे, व्हेलॉसिटी रेशो डिस्कस केलेला आहे. तो व्हेलॉसिटी रेशो काय आहे, हे काय करायचं आहे, क्लिअरली लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे स्लीप ऑफ द बेल्ट. ओके, काय डिस्कस करायचं आहे, स्लीप ऑफ द बेल्ट. नाउ व्हॉट इज दिस स्लीप ऑफ द बेल्ट, स्लीप ऑफ द बेल्ट, स्लीप ऑफ द बेल्ट म्हणजे बेल्टमध्ये जी काही स्लीप होणार आहे बिकॉज ऑफ द स्ट्रेन जनरेट होणारी असेल, किंवा पुली आणि याच्यामध्ये जर तुमचं फ्रिक्शन जर कमी असेल, तर बेल्टमध्ये काय होणार आहे, स्लीप होणार आहे. आणि ती स्लीपमुळे काय होणार आहे, तुमचं स्पीड ऑफ द बेल्ट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बरोबर, दिस इफ देर इज अ स्लीप, द इफेक्ट ऑफ स्लीप काय असणार आहे, इफेक्ट ऑफ स्लीप टू डिक्रीज द स्पीड ऑफ द बेल्ट. ओके, टू डिक्रीज द स्पीड ऑफ अ बेल्ट. ओके, बेल्टचं स्पीड याच्यामुळे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे ऑन ड्रायव्हिंग शाफ्ट अँड ड्रिव्हन शाफ्ट. ओके, दोन्ही शाफ्टवरती किंवा दोन्ही पुलीजवरती याचं स्पीड काय होणार आहे, बेल्टचं स्पीड डिक्रीज होणार आहे. बरोबर, आता लेट्स से असं अजूम करूया आपण की जी S1 इज द स्लीप इन द ड्रायव्हिंग पुली. ओके, आपण असं अजूम करूया की S1 काय आहे, परसेंटेज स्लीप आहे, इट इज द परसेंटेज स्लीप ऑन ड्रायव्हिंग पुली, ऑफ ड्रायव्हिंग पुली, कशाचं आहे, ड्रायव्हिंग पुलीचं आहे. आणि असं अजून करूया की S2 काय आहे, तुमचं परसेंटेज स्लीप, S2 परसेंटेज स्लीप आहे कशाचं, ऑफ ड्रायव्हन पुली. ओके, ऑफ ड्रायव्हन पुली, आपण नेहमी जो ड्रायव्हिंग पुली आहे त्याला 1 नंबर दिलेला आहे, ड्रायव्हन पुलीला 2 नंबर दिलेला आहे. बरोबर,
मग मला सांगा, जर तुमचं जे बेल्टचं स्पीड जर बघितलं तर बेल्टचं स्पीड मला सांगा, ड्रायविंग बेल्टसाठी किंवा ड्रायविंग बेल्टचं स्पीड किती असणार आहे? ड्रायविंग बेल्टचं स्पीड असणार आहे तुमचं W1 D1 by 2, पण आता स्लिप झाल्यामुळे ते स्पीड काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग मी त्याला मल्टिप्लाय करतो 100 - S1. S1 काय होतं आपलं, परसेंटेज स्लिप, ओके, डिवाइड बाय 100. हे काय भेटलेलं आहे आपला, ड्रायविंग बेल्टचं स्पीड भेटलेलं आहे, बरोबर. मग मला सांगा, ड्रायवन मला आता ड्रायवन पुलीचं काय करायचं आहे, स्पीड काढायचं आहे. मग ड्रायविन ड्रायव वन बेल्टचं जर मला स्पीड जर काढायचं असेल, ड्रायवन बेल्टचं जर स्पीड काढायचं असेल, तर मला सांगा काय करावं लागेल. परत आता मला S2 ना त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हे जे बघा, हे जे मला भेटलेलं आहे W1 D1 by 2 × 100 - S1 by 100, हे कोणाचं असणार आहे, हे कोणाचं असणार आहे, ह्या फर्स्ट पुलीचं असणार आहे, बरोबर. ह्या फर्स्ट पुलीचं असणार आहे स्पीड. मग आता ते पुढं गेल्यानंतर परत त्याला इथं काय भेटलेलं आहे, S2 स्लिप भेटलेला आहे. मग तो परत त्याला काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, बरोबर. मग त्याला परत काय होणार आहे, मल्टिप्लाय W1 D1 / 2 × 100 - S1 / 100. हा तर ड्रायविंग लिहिला होता, तो पुढे गेल्यानंतर परत त्याला काय झालेला आहे, S2 स्लिप भेटलेला आहे. सो 100 - S2 / 100, ओके. सो दिस विल बी द ड्रायवन बेल्टचं काय असणार आहे, स्पीड असणार आहे, बरोबर. दिस इज नथिंग बट द स्पीड फॉर द ड्रायविंग पुली, अँड दिस इज नथिंग बट द स्पीड फॉर द ड्रायवन बेल्ट, ओके. आता बघा, पण हे मी जर डायरेक्टली मला जर लिहायचं असेल, मी असं म्हणतो की हे S1 आणि S2 जो असलो मला स्लिप भेटलेला आहे ड्रायविंग पुलीला आणि ड्रायव्हन पुलीला, याचा रिझल्टंट काहीतरी S परसेंटेज आहे. म्हणजेच मी काय म्हणतो, दिस S इज नथिंग बट द टोटल स्लिप. हाय S काय आहे, S इज नथिंग बट द टोटल स्लिप. मग S जर टोटल स्लिप जर होत असेल तर मला सांगा, S जर टोटल स्लिप जर होत असेल तर मी असं म्हणू शकतो का, जे तुमचं डायरेक्टली ड्रायव्हन पुलीचं जे स्पीड असणार आहे, जे ड्रायव्हन पुलीचं स्पीड विल बी इक्वल टू W1 D1 / 2 × 100 - S × 100 / 100, ओके. हे काय असणार आहे, तुमचं ड्रायव्हन पुलीचं स्पीड असणार आहे. म्हणजेच मी आता काय करू शकतो, या दोन्हीला काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. दिस इज द इक्वेशन नंबर 1, आणि हा जे इक्वेशन नंबर 2 भेटलेला आहे याला कम्पेअर करू शकतो, बरोबर. या दोघांना जर तुम्ही जर कम्पेअर केलं, इफ यू कम्पेअर दिस टू, तर तुम्हाला भेटणार आहे, तर तुम्हाला काय भेटेल, ओके, लेट मी शो युअर हिअर जस्ट अ सेकंड, ओके, सी हिअर. जर तुम्ही ह्या दोन्ही इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर यू विल गेट दॅट, जे तो तुमचा टोटल स्लिप आहे, दॅट टोटल स्लिप इज इक्वल टू S1 + S2 - 0.01 × S1 × S2, बरोबर. आता इथे एक इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला भेटलेला आहे. काय रिलेशन भेटलेला आहे, की जर तुमच्या ड्रायव्हिंग पुलीमध्ये जर S1 परसेंटेज स्लिप असेल, ड्रायव्हन पुलीमध्ये जर S2 परसेंटेज स्लिप असेल, तर टोटल स्लिप S तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरनं काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता, ओके. आता याला व्हेलॉसिटी रेशोचे आपण कम्पेअर करू शकतो. व्हेलॉसिटी रेशो काय भेटला होता आपल्याला, N2 / N1, बरोबर. आणि त्यालाच आपण आता तुम्ही जर स्लिप जर कन्सिडर केलं, तर स्लिप जर कन्सिडर केलं तर तो व्हेलॉसिटी रेशो तुम्हाला भेटेल D1 / D2 × 100 - S / 100, ओके. हे जे मी तुम्हाला इथं रिलेशन शो केलेलं आहे, इथं जे रिलेशन शो केलेलं आहे, हे तुम्हाला कळलं नसेल तरी इट्स ओके. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, बघा, जर फर्स्ट ड्रायव्हन पुली, जी ड्रायव्हिंग पुली आहे, बरोबर, फर्स्ट काय आहे, ड्रायव्हिंग पुली आहे, आणि सेकंड काय आहे, ड्रायव्हन पुली आहे. ह्या ड्रायव्हिंग पुलीमध्ये जर S1 परसेंटेज स्लिप असेल, या ड्रायव्हन पुलीमध्ये जर S2 परसेंटेज स्लिप असेल, तर टोटल स्लिप कसं काढणार, S1 + S2 - 0.01 × S1 × S2, बरोबर. आणि त्याचा यूज करून जर तुम्हाला व्हेलॉसिटी रेशो जर विचारला, व्हेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट करताना जर तुम्हाला परसेंटेज स्लिप जर कन्सिडर करायला लावलं, तर तुम्ही कसं काढणार, व्हेलॉसिटी रेशो विल बी इक्वल टू N2 / N1 तर असणारच आहे, परत इथं D1 / D2 × 100 - S / 100, ओके. दिस विल बी द व्हेलॉसिटी रेशो, ओके. क्लिअर झालं, म्हणजे आत्तापर्यंत आपण बेल्ट ड्राईव्हमध्ये कोणत्या बेसिक टर्मिनॉलॉजी डिस्कस केल्या, फर्स्ट व्हेलॉसिटी रेशो डिस्कस केला, आणि सेकंड काय डिस्कस केलं, स्लिप ऑफ द बेल्ट डिस्कस केली, ओके. सो नेक्स्ट आपल्याला जो डिस्कस करायचा आहे, दॅट इज नथिंग बट द क्रीप ऑफ द बेल्ट, ओके. आता क्रीप ऑफ द बेल्ट काय असणार आहे लक्षात घ्या, ओके. व्हॉट इज द क्रीप ऑफ द बेल्ट, लेट मी गिव यू द क्लिअर आयडिया. क्रीप ऑफ द बेल्ट काय असणार आहे बघा, आता व्हॉट इज द क्रीप ऑफ द बेल्ट, सी हिअर, क्रीप ऑफ बेल्टमध्ये काय असणार आहे बघा, दिस क्रीप ऑफ बेल्ट इज नथिंग बट दी, बघा की ज्यावेळेस तुमचा बेल्ट ज्यावेळेस याच्यावरती पुलीवरती मूव्ह होणार आहे, इथं बघा, ज्यावेळेस बेल्ट जो आहे, हा बेल्ट ह्या पुलीवरती ज्यावेळेस मूव्ह होणार आहे, तर ज्यावेळेस तो टाईट साईडकडनं स्लॅक साईडला जात असणार आहे, त्यावेळेस त्याची लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. परत सॉरी स्लॅक साईडकडून ज्यावेळेस तो टाईट साईडकडे जाणार आहे, लेट से सपोज दिस इज अ स्लॅक साईड, ही काय आहे स्लॅक साईड आहे, आणि ही काय आहे टाईट साईड आहे, बरोबर. ज्यावेळेस तो स्लॅक साईडकडून टाईट साईडकडे जाणार आहे, त्यावेळेस त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे, ज्यावेळेस तो टाईटकडून स्लॅक केला त्याची लेंथ डिक्रीज होणार आहे. म्हणजे हे लेंथमध्ये काय होता है, फ्लक्चुएशन होता है. मग बिकॉज ऑफ दिस लेंथ फ्लक्चुएशन, जर देर इज अ रिलेटिव मोशन बिटवीन द बेल्ट एंड द पुली सरफेस, ओके, इथं काय होणार आहे, कारण हा तुमचा बेल्ट जर लूज जर झाला, किंवा आपण त्याला म्हणतो स्लिप झाला, किंवा त्याची लेंथ जर इन्क्रीज झाली, तर ह्या पुलीमध्ये आणि ह्या बेल्टमध्ये काय होणार आहे, रिलेटिव्ह मोशन होणार आहे, बरोबर. दिस रिलेटिव्ह मोशन इज नथिंग बट द क्रीप ऑफ द बेल्ट. ह्या रिलेटिव्ह मोशनलाच आपण काय म्हणतो, क्रीप ऑफ द बेल्ट, ओके. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, ड्यू टू
due to fluctuation in length of the belt, due to fluctuation in length of the belt, due to fluctuation in the length of the belt, there is relative motion between the belt and pulley surface. Okay, belt and pulley surface, and this relative motion is nothing but the creep of the belt. Okay, the relative motion la tumhi ka annar ahe, creep of the belt mannar ahe. Okay, mate yala tumhi calculate kasa karnar baga, yacha madhe tumhi ek relation denar ahe, mi directly tumhala relation sangto, n2 by n1 is equal to, ya creep la tumhi accommodate kasa karnar kiwa tyala account kasa karnar, ta n2 by n1 is equal to d1 by d2 into e plus under root sigma 2 divided by e plus under root sigma 1. Okay, ata baga, this sigma 1 is nothing but the stress generated on the tight side, and this sigma 2 is nothing but the stress generated on the slack side, and e kaya asnara तुमच्या बेल्टचा मॉड्यूलस असणार आहे, बरोबर, बेल्टचा जो यंग्स मॉड्यूलस असणार आहे तो असणार आहे, बरोबर. तर हे रिलेशन तुम्ही सांगू शकता किंवा याच्यावरनं तुम्ही क्रीपला काय करू शकता, अकाउंट करू शकता. ओके, हे काय आहे, डायरेक्ट रिलेशन आहे बघा, याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, तुम्हाला हे डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. जर MCQ विचारला तर तुम्ही अटेम्प करू शकता. ओके, सो जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. नेक्स्ट जे आपल्याला डिस्कस करायचं आहे, पॉवर ट्रान्समिशन बाय द बेल्ट ड्राईव्ह. ओके, पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट ड्राईव्ह म्हणजे पॉवर तुमचा जो बेल्ट आहे तो बेल्ट किती पॉवर ट्रान्समिट करणार आहे, बरोबर. पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट. आता बघा, आपण बघितलं की आपल्याकडे दोन साईड आहे, एक काय आहे टाईट साईड आहे आणि एक काय आहे स्लॅक साईड आहे. लेट्स से दिस इज द फर्स्ट पुली अँड दिस इज द सेकंड पुली, आणि याच्यावरती आपण काय केलेलं आहे, याच्यावरती बेल्ट आपण काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे, बरोबर. तर एका साईडला काय असणार आहे, दिस विल बी, लेट्स से दिस इज अ टाईट साईड, ही काय आहे टाईट साईड आहे, आणि या साईडला टेन्शन किती आहे T1, आणि लेट्स से दिस इज अ स्लॅक साईड, आणि या साईडला किती असणार आहे टेन्शन T2 असणार आहे, बरोबर. मग आता बघा, लेट्स से T1 इज द टाईट साईड टेन्शन अँड T2 इज द स्लॅक साईड टेन्शन. असं जर असेल तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये काय असणार आहे, टेन्शन डिफरन्स असणार आहे, बरोबर. आणि लेट्स से की हा बेल्ट जो मूव होतो आहे, लेट्स से इट इज मूविंग विथ द व्हेलॉसिटी व्ही, तर पॉवर ट्रान्समिटेड किती असणार आहे बघा, पॉवर ट्रान्समिटेड विल बी इक्वल टू डिफरन्स इन द टेन्शन्स फ्रॉम द टाईट साईड अँड स्लॅक साईड मल्टीप्लाय बाय द व्हेलॉसिटी ऑफ द बेल्ट ड्राईव्ह. ओके, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तुम्हाला डायरेक्टली T1 T2 देतील, व्हेलॉसिटी देतील, अँड दे विल आस्क यू हाऊ मच पॉवर विल बी ट्रान्समिटेड बाय द बेल्ट. ओके, सो T1 - T2 इंटू व्हेलॉसिटी तुम्ही डायरेक्टली करू शकता. सो मी जर याच्यामधनं जर T1 जर कॉमन काढला, तुम्हाला काय भेटेल, 1 - T2 बाय T1. ओके, 1 - T2 बाय T1 इंटू काय, इंटू व्हेलॉसिटी व्ही, बरोबर. आता बघा, तुम्ही फ्रॉम इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पण बघितलं असेल की ह्या बेल्ट ड्राईव्हमध्ये आपण एक रिलेशन देत असतो, कोणतं, लेट्स से इथं काय असणार आहे, हा कॉन्टॅक्ट अँगल जर बीटा असेल तर आपण एक रिलेशन देतो, T1 बाय T2 म्हणजे टाईट साईड डिवाइड बाय स्लॅक साईडचं टेन्शन इज इक्वल टू E^μ (β), बरोबर. हे रिलेशन तुम्हाला माहीत आहे, मग याचं मी इथं यूज करू शकतो, पॉवर ट्रान्समिटेड विल बी इक्वल टू T1 × 1 - बघा T2 बाय T1 विचारले म्हणजे मी काय लिहिणार, 1 × 1 / E^μ (β) · व्हेलॉसिटी, बरोबर. दिस इज नथिंग बट द पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट ड्राईव्ह. हे काय आहे, पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट ड्राईव्ह. ओके, हे काय केलेलं आहे, आपण कम्प्लिटली बेसिक डिस्कस केलेलं आहे बेल्ट ड्राईव्हचं, कारण किंवा काही टर्मिनॉलॉजी डिस्कस केलेलं आहे, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतं, बरोबर. आत्ता आपण काय करूया, जे टाईप्स ऑफ द बेल्ट ड्राईव्ह आहे त्याच्याकडे काय करणार आहे, मूव ऑन करणार आहे. आपण चार टाईपचे बेल्ट बघितले होते, कोणते चार टाईपचे बेल्ट आपण बघितले होते, आपण फर्स्ट बघितलं कोणतं, फ्लॅट बेल्ट बघितला होता, बरोबर, फॅल्ट बेल्ट बघितला होता, त्याच्यानंतर व्ही टाईप ऑफ बेल्ट बघितला होता, त्याच्यानंतर टूथिंग बेल्ट बघितला होता, बरोबर, टूथिंग बेल्ट बघितला, आणि त्याच्यानंतर लास्टला बघितला होता सर्क्युलर बेल्ट किंवा रोप बेल्ट बघितला होता, बरोबर. तर आपल्याला ह्या फ्लॅट बेल्टच्या ज्या ड्राईव्ह आहे त्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, बरोबर. त्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, सो लेट स्टार्ट्स विथ द फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह. ओके, फ्लॅट बेल्टच्या कोणकोणत्या टाईपचा ड्राईव्ह आहे, बरोबर, त्याला आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके, बिफोर दॅट लेट मी गिव्ह यू दिस मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द फ्लॅट बेल्ट. ओके, आता बघा, जे तुम्ही बेल्ट फ्लॅट बेल्टसाठी जे पण मटेरियल यूज करणार आहे, ते मटेरियल यूज करताना त्याच्या प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजे, बरोबर, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर डिझायरेबल प्रॉपर्टीज जे आहे मटेरियलच्या, की ज्या तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्ही बेल्ट सिलेक्ट करणार आहे, तर फर्स्ट म्हणजे इट शूड हॅव द हाय कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, सेकंड म्हणजे इट शूड हॅव द फ्लेक्झिबिलिटी, थर्ड इज ड्युरेबिलिटी अँड स्ट्रेंथ. ओके, हे कॉमन पॉइंट्स आहे की ह्या कॉमन तुमच्या मटेरियलच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर मासे कोणकोणते टाईपचे मटेरियल आहे की जे तुम्ही ॲज अ बेल्ट म्हणून यूज करू शकता किंवा फ्लॅट बेल्ट म्हणून यूज करू शकता, लेदर आहे, फॅब्रिक आहे, रबर आहे किंवा पॉलिस्टर किंवा पॉलिमराइड. ओके, तर हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता. ओके, थिअरी आहे ते तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या टाईपचे ड्राईव्ह डिस्कस करायचे आहे. ओके, सो लेट मी डिस्कस विथ दी जे आपण जो फ्लॅट बेल्ट आहे, तर फ्लॅट बेल्टला कशाप्रकारे यूज करू शकता किंवा कशाप्रकारे त्याला अरेंज करू शकतो ते आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं. ओके,
ओके नाउ सी हियर तर हे आठ टाइपच्या ड्राईव्ज आहे की जे आपण काय करू शकतो इथं डिस्कस करू शकतो ओके फर्स्ट इज नथिंग बट दी ओपन बेल्ट ड्राईव्ह आता हे सगळे जे टाईप तुम्हाला बेल्ट ड्राईव्हचे जे टाईप दिसत आहे कोणत्या बेल्ट फ्लॅट बेल्ट ड्राईव्हसाठी आपण डिस्कस करणार आहे बरोबर आपण डिस्कस केलं होतं फ्लॅट बेल्ट आहे व्ही बेल्ट आहे त्याच्यानंतर सर्क्युलर बेल्ट आहे टूटिंग बेल्ट आहे तर त्याच्यापैकी आपण कोणते डिस्कस करणार आहे फ्लॅट बेल्ट डिस्कस करणार आहे या फ्लॅट बेल्टमध्ये कोणकोणत्या टाईपच्या ड्राईव्ह असू शकतात फर्स्ट वन इज ओपन बेल्ट ड्राईव्ह सेकंड इज नथिंग बट दी क्रॉस बेल्ट ड्राईव्ह थर्ड आहे तुमचं ओपन बेल्ट ड्राईव्ह विथ आयडलर पुली त्याच्यानंतर मल्टिपल बेल्ट ड्राईव्ह त्याच्यानंतर क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्ह नंतर नेक्स्ट आहे तुमचं कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह त्याच्यानंतर आहे स्टेप्ड ऑर कोन पुली ड्राईव्ह त्याच्यानंतर फास्ट अँड लूज पुली ड्राईव्ह ओके हे वेगवेगळ्या टाईपचे ड्राईव्ह आहे ओके याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो मग ह्या नावावरनं तुम्ही ध्यानात ठेवू शकता ओपन बेल्ट ड्राईव्ह काय आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह काय आहे बरोबर तर आपण वन बाय वन काय करणार आहे डिस्कस करणारच आहे ओके सो लेट डिस्कस वन बाय वन प्रत्येक टाईपला आपण काय करूया डिस्कस करूया ओके सो फर्स्ट वन इज नथिंग बट दी ओपन बेल्ट ड्राईव्ह फर्स्ट काय आहे तुमचा ओपन बेल्ट ड्राईव्ह ओके आता बघा ओपन बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय दिस ओपन दी टॉप साईड ऑफ दी इथं रेड करा दी टॉप साईड इज अ स्लॅक साईड ऑफ दी बेल्ट अँड एक्स्पेशली व्हेन दी डिस्टन्स इज लार्ज बिटवीन द टू शाफ्ट्स दी पुल इज रोटेट इन द सेम डायरेक्शन बघा हे की पॉईंट आहे ओपन बेल्ट ड्राईव्हचे बरोबर आता ओपन बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय ओपन बेल्ट ड्राईव्ह म्हणजे जी तुम्ही रेग्युलर यूज करता बघा दिस इज दी फर्स्ट पुली ही काय आहे तुमची फर्स्ट पुली आहे आणि ही काय आहे सेकंड पुली आहे बरोबर एक काय असणार आहे तुमची ड्रायव्हिंग पुली एक असणार आहे तुमची दिस इज नथिंग बट दी ड्रायव्हिंग पुली की जी दुसऱ्या पुलीला काय करणार आहे ड्राईव्ह करणार आहे सो दिस विल बी दी ड्राईव्ह वन पुली बरोबर सो अशा प्रकारची जी ड्राईव्ह आहे त्याला तुम्ही काय होणार आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह असणार म्हणणार आहे आणि याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा ह्या कॅरेक्टरिस्टिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकता आता ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये ही जी टॉप साईड असणार आहे दिस टॉप साईड विल बी अ स्लॅक साईड लक्षात द्यावा ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे टॉप साईड जी असणार आहे ती स्लॅक साईड असणार आहे जनरली आपण बघत असतो की टॉप साईड काय असते टाईट साईड बट इथं टॉप साईड जी असणार आहे दिस टॉप साईड विल बी नथिंग बट दी स्लॅक साईड ओके टॉप साईड जी असणार आहे ती स्लॅक साईड असणार आहे आणि जी बॉटम साईड असणार आहे दिस बॉटम साईड इज नथिंग बट दी टाईट साईड ओके दिस विल बी युअर टाईट साईड ओके आणि सेकंड ह्या जो दोन्ही पण ज्या पुली रोटेट होणार आहे त्या दोन्ही सेम डायरेक्शनलाच रोटेट होणार आहे दोन्ही पण पुली सेम डायरेक्शनलाच रोटेट होणार आहे बरोबर याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकता आता जो ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये पुली रोटेट होताना दोन्ही पुली एकाच डायरेक्शनला रोटेट होणार आहे बरोबर आता फिगरवरनं तुम्हाला लक्षात आलेलं आहे की ओपन बेल्ट ड्राईव्ह म्हणजे कोणती ड्राईव्ह ओके बाकीचे ज्यावेळेस आपण डिस्कस करू त्यानंतर पण तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता बरोबर आता सेकंड बघा सेकंड टाईप आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह क्रॉस बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय की बेल्ट कनेक्ट करताना आपण क्रॉसमध्ये कनेक्ट करणार आहे इथं बघा इथं जर तुम्ही बघितलं तर बेल्ट आपण कसं कनेक्ट केलेला आहे इथं क्रॉसमध्ये कनेक्ट केलेला आहे बरोबर इथं जर तुम्ही जर बघितलं तर बेल्टला आपण क्रॉसमध्ये असं कनेक्ट केलेलं आहे बरोबर तुम्ही इथं बघू शकता की बेल्टला आपण काय केलेलं आहे क्रॉसमध्ये कनेक्ट केलेलं आहे तर अशी जर ड्राईव्ह असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे नावामध्येच आहे त्याला क्रॉस बेल्ट ड्राईव्ह म्हणणार आहे बरोबर आणि अशी ड्राईव्ह कधी यूज करणार ज्यावेळेस दी शाफ्ट्स आर पॅरलल अँड सेंटर डिस्टन्स इज शॉर्ट आता बघा इथं जर तुम्ही दोन्ही शाफ्ट जर बघितले दोन्ही शाफ्ट जर बघितले तर दोन्ही शाफ्ट जे आहे ते दोघं एकमेकाला काय आहे पॅरलल आहे बरोबर आणि हे जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे दोन शाफ्टमधलं हे काय आहे शाफ्टमधलं डिस्टन्स कमी आहे बरोबर अशी जर केस असेल तर तुम्ही ह्या क्रॉस बेल्ट ड्राईव्हला काय करू शकता यूज करू शकता बरोबर आणि सेकंड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणजे काय की ज्या पुलीज रोटेट होणार आहे त्या पुलीज रोटेटेड इन द ऑपोजिट डायरेक्शन बरोबर हे लक्षात ठेवा पुलीज रोटेटेड इन द ऑपोजिट डायरेक्शन ज्यावेळेस तुम्ही ओपन बेल्ट ड्राईव्ह यूज करताय तर ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये पुली काय होत आहे एकाच डायरेक्शनला रोटेट होत आहे पण क्रॉस बेल्ट ड्राईव्ह जर यूज करत असाल तर इन क्रॉस बेल्ट ड्राईव्ह दी पुलीज आर रोटेटेड इन द ऑपोजिट डायरेक्शन क्लिअर सो दीज आर दी टू फर्स्ट टू टाईप्स ऑफ दी बेल्ट ड्राईव्ह इन दी फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह ओके नेक्स्ट आपण डिस्कस करूया दिस इज नथिंग बट दी थर्ड दॅट इज नथिंग बट दी ओपन बेल्ट ड्राईव्ह विथ आयडलर पुली म्हणजे आता इथं बघा आपण आत्ताच बघितलं की ओपन बेल्ट ड्राईव्ह काय आहे बरोबर ओपन बेल्ट ड्राईव्ह आता इथं बघा इथं जर लक्षात घेतलं दिस इज द फर्स्ट पुली दिस इज द सेकंड पुली बरोबर मग आता फर्स्ट आणि सेकंड पुली तर कनेक्ट केलेली आहे पण त्याच्याबरोबर आपण इथं बॉटमला थर्ड पुली पण कनेक्ट केलेली आहे आणि बेल्ट मूव ऑन करताना बेल्ट नेताना बघा इथनं असा अशा प्रकारे बेल्ट नेलेला आहे बरोबर अशा प्रकारे बेल्ट नेलेला आहे त्या आयडलर पुलीवरनं बेल्ट नेलेला आहे बरोबर मग आता ही कधी यूज करणार ज्यावेळेस दोन शाफ्ट पॅरलल आहे बघा इथं जर बघितलं तर हे दोन्ही शाफ्ट काय आहे एकमेकाला पॅरलल आहे बरोबर दोन्ही शाफ्ट काय आहे एकमेकाला पॅरलल आहे अँड व्हेन ओपन बेल्ट ड्राईव्ह कॅन नॉट बी यूज्ड ड्यू टू स्मॉल अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट ऑफ दिस स्मॉलर पुली बघा इथं जर लक्षात जर घेतलं तुम्ही ज्यावेळेस आपण ओपन बेल्ट ड्राईव्ह जर बघितली होती याचा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर खूप कमी असेल किंवा ही बेल्ट ड्राईव्ह जर अशा प्रकारे असेल किंवा याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट खूप कमी आहे तुमच्या पुलीबरोबर तर त्यावेळेस तिथं आपण एक्स्ट्रा पुली ॲड करतो दिस इज नथिंग बट द आयडलर पुली ओके ही जी थर्ड पुली आपण जी आपण इथं कनेक्ट केलेली आहे की ज्याच्यावरून आपण बेल्ट घेऊन गेलेलो आहे दॅट इज नथिंग बटली आयडलर पुली आयडलर पुली म्हणजे काय की ती कोणत्याही प्रकारे रोटेट होणार नाही आहे बरोबर कोणत्याही प्रकारे रोटेट होणार नाही आहे बट आणि त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारची पॉवर ट्रान्समिशन पण देणार नाही आहे आयडलर म्हणजे काय इट इज नॉट डुईंग एनिथिंग ओके सो आणि याच्यामध्ये जी ह्या बेल्टमधलं टेन्शन आता या बघा याच्यावरती जो बेल्ट तुम्ही दिलेला आहे बरोबर अशा प्रकारे याच्यावरती बेल्ट नेलेला आहे तर ह्या बेल्टचं टेन्शन तुम्ही काय करू शकता ह्या आयडलर पुलीच्या विथ द हेल्प ह्या आयडलर पुलीची पोझिशन चेंज करून ह्या बेल्टमधलं टेन्शन काय करू शकता चेंज करू शकता ओके सो आयडलर पुली
काय आहे लक्षात आलं बरोबर. तुम्ही हे फिगर जर बघितलेलं असाल तर तुम्ही एकदम इझिली काय करू शकता, नावावरनं गेज करू शकता. ओके, त्याच्या नावामध्येच आहे क्रॉस बेल ड्राईव्ह काय आहे, ओपन ड्राईव्ह काय आहे, त्याच्यानंतर विथ आयडलर पुली काय आहे बरोबर. फोर्थ बघा, मल्टिपल बेल ड्राईव्ह. मल्टिपल बेल ड्राईव्ह म्हणजे काय, एका शाफ्टकडनं आपण नंबर ऑफ शाफ्टला काय करणार आहे, पॉवर ट्रान्समिट करणार आहे बरोबर. इथं जर बघितलं तर बघा किती नंबर ऑफ शाफ्ट तुम्हाला इथं दिसत आहे. हा एक एक शाफ्ट कनेक्ट केलेला आहे, हा एक शाफ्ट कनेक्ट केलेला आहे, हा एक शाफ्ट आहे, हा एक शाफ्ट कनेक्ट केलेला आहे बरोबर. म्हणजे एकच मेन शाफ्ट आहे, त्या मेन शाफ्टकडून ह्या तीन शाफ्टला काय होते, पॉवर ट्रान्समिट होते. किंवा ह्या एकच शाफ्ट काय करतो, नंबर ऑफ शाफ्टला काय करतो, रोटेट करतो. मग जर नंबर ऑफ शाफ्ट जर पॉवर ट्रान्समिट करत असतील तर एकाच बेल्ट एकाच ड्राईव्ह करणं किंवा एकाच शाफ्ट करणं, तर दॅट विल बी कॉल्ड एज अ मल्टिपल बेल्ट ड्राईव्ह. ओके, नावामध्येच आहे. सो लेट्स डिस्कस दी नेक्स्ट बेल्ट ड्राईव्ह. नेक्स्ट बेल्ट ड्राईव्ह जर डिस्कस केली तर बघा इथं फिफ्थ इज नथिंग बट दी क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्ह. आता क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्हमध्ये काय बघा, इथं एक पुली आहे, दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट पुली, आणि ही काय आहे तुमची सेकंड पुली आहे. ॲक्च्युली तुम्हाला इथं क्रॉस सेक्शन शो केलेला आहे बरोबर, त्या पुलीचा क्रॉस सेक्शन शो केलेला आहे. इथं बघा याच्या प्रकारे अशा प्रकारे याच्यावरती बेल्ट जाणार आहे, आणि इथं बघितलं तर अशा प्रकारे इथं काय जाणार आहे, बेल्ट जाणार आहे बरोबर. पण हे जे दोन बेल्ट दोन जर शाफ्ट जर बघितले तर हे ह्या दोघं जे पुलीज रोटेट होणार आहे किंवा दोघं जे शाफ्ट रोटेट होणार आहे ते जर तुम्ही जर क्लिअरली ऑब्झर्व केले तर बघा, जो फर्स्ट जो शाफ्ट आहे ह्या फर्स्ट शाफ्टसाठी ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणता असणार आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, आणि याच्या भोवती काय होणार आहे, हा शाफ्ट रोटेट होणार आहे बरोबर. हा सेकंड शाफ्ट जर बघितला तर सेकंड शाफ्ट अशा प्रकारे त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, आणि याच्या भोवती काय होणार आहे, तुमचं पुली रोटेट होणार आहे बरोबर. म्हणजे इथं दोन्ही जर शाफ्ट जर बघितले तर दोन्ही शाफ्ट एकमेकाला काय आहे, परपेंडिक्युलर आहे, आणि त्याला त्याची ॲडजस्टमेंट आपण विथ हेल्प ऑफ ह्या एक पुली लावून इथं काय केलेलं आहे, त्याची ॲडजस्टमेंट केलेली आहे. मग बघा इथे एक क्वार्टर टर्न काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. म्हणजेच क्वार्टर टर्न याला काय म्हणणार तुम्ही, क्वार्टर टर्न बेल ड्राईव्ह बरोबर. आणि ही क्वार्टर टर्न बेल ड्राईव्ह कधी यूज करणार, ज्यावेळेस ॲक्सेस ऑफ दी टू शाफ्ट्स आर परपेंडिक्युलर अँड नॉन इंटरसेक्टिंग. ओके, ॲक्सेस ऑफ दी टू शाफ्ट्स आर परपेंडिक्युलर अँड नॉन इंटरसेक्टिंग. इथं बघा, इथं जर बघितलं तर दोन्ही शाफ्ट जे आहे ते काय आहे, एकमेकाला काय आहे, परपेंडिक्युलर आहे बरोबर. असे जर शाफ्ट जर असतील, पण इथं जर तुम्ही जर बघितलं तर दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर बरोबर, ते एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही आहे का, कारण इथं जर बघितलं तर दे आर नॉट इन द सेम प्लेन. ही जी फर्स्ट पुली आहे आणि ही जी सेकंड पुली आहे, दे आर नॉट इन द सेम प्लेन, दॅट्स वाय दे आर नॉट इंटरसेक्टिंग टू इच अदर बरोबर. क्लिअर? सो दिस इज नथिंग बट द क्वार्टर टर्न ब्लेड ड्राईव्ह. हे जे कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला इथं सांगतोय ना, जे इथं तुम्हाला राईट पण करून दिलेलं आहे, इट इज यूज्ड व्हेन द ॲक्सेस ऑफ टू शाफ्ट्स आर परपेंडिक्युलर अँड नॉन इंटरसेक्टिंग, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे बरोबर. बाकी तुम्हाला काही लक्षात नाही आलं तरी चालेल, दी एक डायरेक्टली एमसीक्यू कॅन बी फॉर्म ऑन दिस कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, लास्ट बघा कंपाऊंड बेल ड्राईव्ह. कंपाऊंड बेल ड्राईव्ह काय आहे, इट इज यूज्ड व्हेन द पॉवर इज टू बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर थ्रू अ नंबर ऑफ इंटरमिजिएट पुलीज बरोबर. आता बघा इथं जर बघितलं तर ही एक पुली आहे की जी की तुमच्या स्पिंडलला डायरेक्टली कनेक्ट केलेली आहे, ही सेकंड पुली आहे, आणि थर्ड पुली आहे. म्हणजे काय केलं, यानं याला पॉवर ट्रान्समिट केली, आणि यानं परत काय केली, याला पॉवर ट्रान्समिट केली. म्हणजे नंबर ऑफ पुलीज यूज करून आपण काय करतो आहे, पॉवर ट्रान्समिट करतो आहे. ज्यावेळेस नंबर ऑफ इंटरमिजिएट पुलीज आपण यूज करतो आहे, दॅट विल बी कॉल्ड ॲज अ व्हॉट, दॅट विल बी कॉल्ड ॲज अ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. ओके, त्याला काय म्हणणार आहे आपण, कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह म्हणणार आहे. आणि याच्यामध्ये हाय रिडक्शन रेशो असणार आहे, म्हणजे व्हेलॉसिटी एका पुलीकडून दुसऱ्या पुलीकडे काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे बरोबर. सो दिस इज अबाउट द कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. सेकंड लास्ट जर बघितलं तर सेकंड लास्ट इज नथिंग बट दी स्टेप्ड ऑर कोन पुली ड्राईव्ह. ओके, स्टेप्ड ऑर कोन पुली ड्राईव्ह. आता इथं बघा, तुम्हाला फिगर बघूनच लक्षात येते की एक कोन टाईपचा काय केलेला आहे, आपण ड्राईव्ह यूज केलेला आहे. इथं जर बघितलं तर कोन टाईपचं काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे बरोबर. आणि हे कधी यूज करणार, ज्यावेळेस चेंजिंग इन द स्पीड ऑफ द ड्रायव्हन शाफ्ट व्हाईल द ड्रायव्हिंग शाफ्ट रन्स ॲट इज कॉन्स्टंट स्पीड बरोबर. इथं बघा, म्हणजे तुम्ही ह्या बेल्टला जर एका डायमीटरकडनं दुसऱ्या डायमीटरला जर शिफ्ट केलं तर ऑब्विसली त्याचं स्पीड काय होणार आहे, चेंज होणार आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला आता ड्रायव्हन शाफ्टचं स्पीड चेंज करायचं आहे, पण तुम्हाला ड्रायव्हिंग शाफ्टचं स्पीड कॉन्स्टंट काय करायचं आहे, रन करायचं आहे. म्हणजे बघा, हा जो ड्रायव्हिंग शाफ्ट आहे, लेट्स से दिस इज द फर्स्ट इज द ड्रायव्हिंग शाफ्ट, आणि हा एका कॉन्स्टंट स्पीडला रन होतो आहे बरोबर, किंवा रोटेट होतो आहे. पण आता तुम्हाला ते हे स्पीड कॉन्स्टंट ठेवून ह्या पुलीचं जर स्पीड चेंज करायचं असेल, ह्या सेकंड पुलीचं जर स्पीड चेंज करायचं असेल, तर तुम्ही काय करणार, हा जो बेल्ट आहे ह्या बेल्टला एका डायमीटरकडनं दुसऱ्या डायमीटरला काय करणार, शिफ्ट करणार. ओके, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, स्टेप्ड ऑर कोन पुली ड्राईव्ह. ओके, आणि कधी यूज करणार, व्हेन यू नीड टू चेंज द स्पीड ऑफ द ड्रायव्हन शाफ्ट, आणि ड्रायव्हिंग शाफ्टचं जे स्पीड आहे तुम्हाला काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे बरोबर. जनरली जे लेथ मशीन आहे त्याच्यामध्ये ही काय केली जाते, अरेंजमेंट केली जाते बरोबर. आणि लास्ट आहे तुमची फास्ट अँड लूज पुली ड्राईव्ह. ओके, फास्ट अँड लूज पुली ड्राईव्ह. आता ही कधी यूज करणार, इट इज यूज्ड व्हेन द ड्रायव्हन शाफ्ट इज टू बी स्टॉप्ड, व्हेन द ड्रायव्हन शाफ्ट इज टू बी स्टॉप्ड ऑर स्टार्टेड व्हेन एव्हर डिझायर विदाऊट स्टॉपिंग द ड्रायव्हिंग शाफ्ट. ओके, म्हणजे जो तुमचा ॲक्च्युली मशीनला कनेक्ट केलेला शाफ्ट आहे किंवा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे, त्याला स्टॉप न करता तुम्हाला जर ड्रायव्हन शाफ्टला जर स्टॉप करायचं असेल किंवा त्याला परत स्टार्ट करायचं असेल, तर त्यावेळेस ही फास्ट किंवा लूज पुली ड्राईव्ह काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. म्हणजे आपण त्याला
इंटरमिजिएटली जेव्हा पाहिजे तेव्हा काय करू शकतो, त्या बेल्टला त्या ड्राईव्हरनं रिमूव्ह करून घेऊ शकतो, बरोबर. त्याच्यामुळे ते काय असणार आहे, लूज असणार आहे, बरोबर. व्हेन दिस ड्रायव्हन शाफ्ट इज टू बी स्टॉप, दी बेल्ट इज पुश्ड ऑन दी लूज पुली बाय मीन्स ऑफ दी शिफ्टिंग फॉर्क. ओके, तेच मी आता सांगितलं ते. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, बेल्ट ड्राईव्ह कम्प्लिटली काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. म्हणजे काय काय केलं आपण, सगळ्यात सुरुवातीला बेल्ट ड्राईव्ह काय आहे ते बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर बेल्ट ड्राईव्हचे काही बेसिक लेट मी गिव्ह यू दी, आपण सगळ्यात आधी काय केलं, बेल्ट ड्राईव्ह काय आहे ते डिस्कस केलं. बेल्ट ड्राईव्ह डिस्कस केल्यानंतर कोणकोणते टाईप्स ऑफ द बेल्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर. म्हणजे आपण काय काय बघितलं याच्यामध्ये, आपण बघितलं की तुमच्याकडे फ्लॅट बेल्ट अवेलेबल आहे, तुमच्याकडे व्ही बेल्ट अवेलेबल आहे, तुमच्याकडे रोप बेल्ट अवेलेबल आहे, तुमच्याकडे सर्क्युलर बेल्ट अवेलेबल आहे, बरोबर. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ बेल्ट झाल्यानंतर आपण काही बेसिक डिस्कस केलं, बरोबर. हे बेसिकमध्ये काय काय डिस्कस केलं, आपण तुमचा व्हेलॉसिटी रेशो काय असेल, तुमचं स्लिप ऑफ द बेल्ट काय असेल, त्याच्यानंतर तुमचं क्रीप ऑफ द बेल्ट काय असेल, बरोबर. किंवा तुमचं व्हॉट विल बी द पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट, ओके. पॉवर किती ट्रान्समिट करणार आहे बेल्ट एका ड्राईव्ह करून दुसऱ्या ड्राईव्हकडं, ओके, किंवा एका पुलीकडनं दुसऱ्या पुलीकडे, हे आपण डिस्कस केलेलं आहे. हे बेसिक डिस्कस केल्यानंतर आपण काय केलं, टाईप्स ऑफ द बेल्ट ड्राईव्ह डिस्कस केलं, टाईप्स ऑफ द बेल्ट ड्राईव्ह डिस्कस केलं. आणि ह्या टाईप्स ऑफ द बेल्ट ड्राईव्हमध्ये आपण 8 टाईपच्या बेल्ट ड्राईव्ह बघितलं, बरोबर. ओपन बेल्ट ड्राईव्ह बघितलं, त्याच्यानंतर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह बघितलं, क्वार्टर टर्न बेल्ट ड्राईव्ह बघितलं, अशा प्रकारे 8 बेल्ट ड्राईव्ह काय केलेले आहे आपण डिस्कस केलेले आहे. ओके, सो दिस इज द कम्प्लीट डिस्कशन.